अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे येथील प्रभाकर पाटील एज्युकेशन व माध्यमिक शाळा तसेच श्रीसेवा प्रेरणा फाउंडेशनतर्फे एक धागा शौर्याचा राखी अभिमानाची हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. देशाच्या सीमेवर अहोरात्र शस्त्र हातात घेऊन लढणाऱ्या सैनिकांकरता शौर्याची राखी कुसुंबळे शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवून सैनिकांना पाठवली. तसेच विद्यार्थ्यांनी देशसीमेवर लढणाऱ्या जवानांना तुमचे कार्य खरोखरच महान आहे, तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत, आम्हाला तुमचा गर्व आहे असा संदेशही पाठवण्यात आला. एक धागा शौर्याचा राखी अभिमानाची या उपक्रमात कुसुंबळे शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत भारत मातेचे रक्षण करणारे जवान हे आमचे भाऊच आहेत, त्यामुळे आम्ही तुम्हाला राखी पाठवत आहोत अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. यावेळी कुसुंबळे शाळेतील कर्मचारी, ग्रामस्थ तसेच श्रीसेवा प्रेरणा फाउंडेशनच्या सदस्यांनीही या कार्यक्रमात सहभाग दर्शवला होता. एक धागा शौर्याचा राखी अभिमानाची हा उपक्रम या ठिकाणी अतिशय उत्स्फूर्तपणे राबवला गेला. विद्यार्थ्यांनी जवानांसाठी, सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी राखी आणि त्यांच्यासाठी संदेश या त्या उपक्रमातून पाठवलेला आहे. आम्हाला समजलं, मला एक भाऊ नाही, त्यामुळे मी सैनिकांना राखी पाठवली. आणि जे सैनिक या भारत मातेचं रक्षण करतात त्याच भारत मातेच्या प्रतिज्ञेनुसार हे ते सर्व आपले भाऊ बहीण आहेत, तसेच इतर सुद्धा आपले भाऊ बहीण आहेत. अपूर्व पाटील सरांच्यामुळे मला सैनिकांना राखी पाठवायला भेटली, त्याबाबत त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. रायगड माझ्यासाठी मिथुन वैद्य, रेवदंडा. बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.